नमस्कार, आरडीएक्स गोवाच्या कोकणी खबराचित्रात प्रिती डिसुजाचं तुमका येवकार. पळूया गोयच्यो मुखेल घडणुको. भाजपाचे फुडारी आणि केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री गोपीनाथ मुंडे हांका दिल्ली विमानतळाचेर वतना मंगळारा सकाळी अपघातात आयले मरण. बुधवारा जातले तांच्या कुडीचेर अंत्यसंस्कार. केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे हांका मंगळारा सकाळी मरण आयिल्ल्यान राज्य सरकारान एका दिसाचो दुखवटो केला जाहीर. काँग्रेस राष्ट्रवादी आणि हेरांनी उक्तायला दुःख. दाबोळी विमानतळावेल्या सुमार 350 ट्युरिस्ट टॅक्सींक एकूच छप्पराखाला हाडून वेगळोच रंग दिवपाचो सरकाराचो निर्णय. मंत्री दिलीप परुळेकरान दिल्या माहिती. तरुण तेजपालाक सर्वोच्च न्यायालयान दिल्ल्या 3 सप्तकाच्या अंतरिम जामिनात 27 जून मेरेन वाढ. मंगळारा झाली सुनावणी. पक्षा आड काम केल्ल्या आणि पक्ष विरोधी विधानां केल्ल्या काँग्रेस फुडाऱ्या आड एका महिन्या भितर जातली कारवाय. सोमारा जाल्ले बसकेत नोटिसो धाडपाचो घेतला निर्णय. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जॉनान दिल्या माहिती. आणि मडगाव नगरपालिकेचे नवे नगराध्यक्ष म्हणून गोंजाग रिबेलोची निवड. आता खबरो विस्तारान. भाजपाचे फुडारी आणि केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री गोपीनाथ मुंडे हांका मंगळारा सकाळी 7:30 वरांचेर एका अपघातात मरण आयले. दिल्ली विमानतळाचेर वतना सकाळी एका इंडिका गाडयेन तांचे गाडयेक धपको दिल्ल्यान अपघात झालो. अपघातात तांच्या लिव्हराक मार लागिल्ल्यान तांकां मरण आयले अशें केंद्रीय भलायकी मंत्री हर्षवर्धन हांणी सांगला. दिल्ली पक्ष कार्यालयात निमण्या दर्शना खातीर दवरिल्ले तांचे कुडीचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि हेर कॅबिनेट मंत्र्यांनी दर्शन घेऊन तांकां फुलां घालून आर्गां ओपली. सांज वेळार गोपीनाथ मुंडे हांचे कुडीक शासकीय इतमानान विमानातल्यान मुंबय व्हेले. मुंबयच्या पक्ष कार्यालयात निमण्या दर्शना खातीर तांची कूड दवरतले. बुधवारा तांचेर बीड महाराष्ट्रात निमणे संस्कार जातले. मंत्री झाले उपरांत महाराष्ट्रातल्या आपल्या बीड मतदारसंघात बसका घेवपाक मुंडे दिल्लीच्यान विमानतळाचेर येताले. मुंडे हांणी गोयचे प्रभारी म्हण काम पळयिल्ले. आरडीएक्स गोवा ब्युरो रिपोर्ट. जब वो एम्स में पहुंचे हैं तब ऑलरेडी उनको कार्डियक अरेस्ट जैसी स्थिति में थे. एम्स के डॉक्टरों ने बहुत प्रयास किया है. अभी जो डेथ का जो डिटेल्ड कॉज है वो तो हमेशा पोस्टमार्टम से ही इवैल्यूएट हो पाता है. पोस्टमार्टम की रिपोर्ट आएगी तो उससे जो डेथ का एग्जैक्ट कॉज है वो इवैल्यूएट होगा. लेकिन जब वो यहाँ पर आए तो वो बहुत गंभीर स्थिति में थे. जैसे ही मुझे जानकारी मिली मैं यहाँ पर आया. भाजपा फुडारी आणि केंद्रीय मंत्री आशिल्ले गोपीनाथ मुंडे हांका मंगळारा सकाळी मरण आयिल्ल्यान राज्य सरकारान एका दिसाचो दुखवटो जाहीर केला. पक्ष कार्यालयात मुंडे हांच्या फोटवाक हार घालून मुखेलमंत्री आणि हेर मंत्र्यांनी तांकां आर्गां ओपली. गोयचे आदले पर्यावरण मंत्री माथानी सल्डाना जशे आमचे मदल्यान ना जाले तशे गोपीनाथ मुंडे सारखे बरे फुडारी भाजपातल्यान ना जाल्ल्यान पक्षात एक मोठी पोकळीक निर्माण झाल्या अशें मुखेलमंत्री मनोहर पर्रीकर हांणी सांगले. गोय प्रदेश काँग्रेसीचे प्रदेशाध्यक्ष जॉन फर्नांडीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसीचे म्हणणारे ट्रॉजन डिमेलो हांणी मुंडेच्या मरणाचे दुःख उक्तायला. आरडीएक्स गोवा खातीर पणजेच्यान संजय मनोली. दुर्दैवी कोइन्सिडन्स दिसता. गोयच्या दृष्टीने एक जबरदस्त नुकसान आमकां मुंडेर असल्यामुळे जाते. त्यांनाही गोयचो विषय खंयच्याय स्तराचेर म्हणपाचो असत आणि महाजन असताना महाजनाकडे झगडपाचे असत तर आम्ही गोपीनाथ मुंडे बरोबर घेऊन असणार. ते हात धरून आम्ही मोठे आले. याद जाता अजूनही कुमारजोय कॉन्स्टिट्युएन्सीचे जेव्हा युती तुटलेली मुंडे कुमारजोय शब्द वापरपास जातो बिंगाडी अशी एक गायडींग फोर्स आमचो गेल्लो असा. महाराष्ट्राचे आणि देशाचे नुकसान झाला. टुडे इज अ व्हेरी सॅड डे फॉर द भारतीय जनता पार्टी both at All India level, undoubtedly Maharashtra and Goa. He was a tall leader of the Bharatiya Janata Party and we have lost him when we needed him the most.
now that we have formed a government, his experience, his political acumen, his advice will be missed by the party at a national level. Goa had a special place in his heart, and he was always there when BJP needed him. He will be missed very much also in Goa. गोयाच्या राजकारणात खूप लागी असलेले एक राजकारणी आणि गोयांक ज्यांना ज्यांना त्यांची जरूर पडटाली त्यांना त्यांना ते धावून येताले. स्वतः माझ्या मतदारसंघात दोन इलेक्शनात ते कॅम्पेन करपाक गेले, त्याच्या मदीं सुद्धा खूप फाटी आमचे बसा बसताले. आणि आज सकाळ फुडें आयकना फुडें एक मोठो धक्को बसलो की मुंडेजी हे आमच्या बरोबर ना. हे खूप ज्या दिसा ते केंद्रीय मंत्री झाले त्याचा खूप आनंद झाला की आमकां जे ओळखतात नितीन गडकरी, मुंडेजी, पयली प्रमोद महाजन असले हे नेते, जेणे करून आमकां खूपसो गोंयांक फायदो जातलो हे दृश्टिकोनातल्यान आम्ही गेले. 8-10 दीस आम्ही एक अनुभव घेताले, पण आज जो सडनली जो जी बातमी मिळली त्या खातीर खूप दुःख जाल्ले असा. भारतीय जनता पक्षाक आणि महाराष्ट्राच्या राजकारणात हो म्हाका दिसता मोठो सेटबॅक जाल्लो असा. उत्तर परिस्थितीत सामान्य कुटुंबात जन्मल्ले गोपीनाथजी मुंडे हे आमच्यासारख्या अनेक कार्यकर्त्यांक एक आदर्श असले. प्रतिकूल परिस्थितीत आणि सामान्य त्या सामान्य कुटुंबात जन्मल्ले मुंडे आपल्या कार्यक्षमतेचे केवळ महाराष्ट्रच न्हय तर देशभरात प्रभावी नेते ठरले. गोयच्या भारतीय जनता पक्षाच्या वाटचालीत त्यांचो मोठो वाटो असा. दर निवडणुकीक आमकां तांणी मोठ्या प्रमाणात मदत केल्या. प्रचाराची धुरा अनेक फावटी ताणेंच सांभाळल्या. टू हियर द सॅड न्यूज ऑफ पासिंग अवे ऑफ मिस्टर गोपीनाथ मुंडे, द ऑनरेबल युनियन मिनिस्टर ऑफ द बीजेपी गव्हर्नमेंट. And the little interaction I had with Mr. Mundeji in Central Hall of Parliament showed that he was very much concerned of political state of affairs in Goa also, though he was a leader in Maharashtra. Recently we read that Mr. Munde was expected to give leadership in the state of Maharashtra as he hailed from Maharashtra and elections are due there, assembly elections are due. In his tragic passing away early in the morning, we are grieved and we offer our deepest sympathy and condolences to his family and to the party. Union Minister Sri Gopinath Munde, who was specially a great mass leader of Maharashtra. We express our deep sympathies, in particular to the bereaved family members of Sri Gopinath Munde. I am sure it will be very difficult for this vacuum of such a great mass leader to be filled up. दाबोळी विमानतळावेल्या हळदुव्या, धव्या आणि काळ्या रंगाच्या सुमार 350 ट्युरिस्ट टॅक्सींक एकूच छप्परा खाला हाडून टॅक्सीवाल्यांचा प्रश्न सोडोवपाचो निर्णय सरकारान घेतला. या टॅक्सींक वेगळोच रंग देऊन पर्यटकांक बरी सुविधा दितले अशी माहिती पर्यटन मंत्री दिलीप परुळेकर हाणी दिल्या. पर्यटकांक लुटचे न्हय म्हणून सरकारान हे पाऊल उखल्ला असे ताणी मुखार सांगला. एअरपोर्टार जे टॅक्सीचो घोळ चालू असा, थंय ट्राफीक जे सगळे कंजेशन जाता ते सोडोवपा खातीर म्हणून काल एक बैठक झाली. त्यातूर मुख्यमंत्री ऑफकोर्स आमचे मिलिंद नायक मिनिस्टर, हांव स्वता, आमचे डायरेक्टर, RTO, पुलीस आणि एअरपोर्टाचेर जे दोन टॅक्सी ऑपरेटर असा, एक ब्लॅक आणि व्हाईट, ब्लॅक आणि येलो आणि व्हाईट टॅक्सी, हेजो प्रश्न तळी करपा खातीर गेले वर्सभर आमचो प्रयत्न आसलो. आणि कालचे बैठकीन एक साध्य झाले की त्यांचा जो प्रश्न हा वो आम्ही सोडोवपाक पावले.
साधारणशे येलो आणि ब्लॅक जो टॅक्सी असा हे 200 टॅक्सी असा, दुसरे व्हाईट टुरिस्ट टॅक्सी धव्यो टॅक्सी ह्यो टॅक्सी साधारणशे 150 असा. टोटल 350 जो टॅक्सी असा ह्यो 350 टॅक्सी जो असा ह्यो 350 टॅक्सी एकाच शताखाली हाडून एकूच त्यांना काउंटर देऊन ह्यो फुडल्या काही दिसांक तुमकां पळोवपाक मेळटल्यो. जेणेकरून टॅक्सीचो जो काउंटर असा ह्या टॅक्सीच्या काउंटरा वयल्यान जें कितें कंज्युमरांक बील वयतलें त्या बिलाची कॉपी ऑफकोर्स कस्टमराक तर मेळटलीच मेळटली. ताज्या बरोबर टुरिझम डिपार्टमेंटाचं हें आसा, ह्या टुरिझम डिपार्टमेंटाक एक कॉपी ताजी म्हणजे पळोवंक मेळटली. दुसरी जे ट्रॅफिक पुलीस असा एअरपोर्टाचेर ताका सुद्धा त्याची कॉपी त्याच टायमार पळोवंक मेळटली. जेणेकरून जे टुरिस्ट गोंयांत येतात किंवा एखादो आपल्या बाकीच्या देशा कडल्यान वो बाकीच्या डेस्टिनेशना कडल्यान गोंयांत जेन्ना येतात आनी ताका आपल्या डेस्टिनेशनाक पावचें आसता, त्या वेळार ताका नाडलो वयचो ना, ताका लुटलो वयचो ना म्हणून ही सरकारान कांय स्टेप घेतलेले आसा. आनी दोनूय जे म्हणजे टॅक्सीवाले आसात जे येल्लो आनी ब्लॅक आनी टुरिस्ट टॅक्सी जे धवे हे दोनूय एका शेता खातीर शेताखाली येवपाक तेंच्यांनी सहमती दिल्या. जे काय सोपस्कार पूर्ण करपाचे आहा आरटीओचे ते मुख्यमंत्र्यांनी स्वतः लक्ष घालून आपण ते करून घेता म्हटलं आणि त्यांना एक नवो कलर दिवप, त्यांना एक वेगळोच कलर देऊन ह्यो टॅक्सी ज्यो आहा ह्यो एअरपोर्ट टॅक्सी आम्ही म्हटले वयता. आणि एअरपोर्ट टॅक्सी जर अख्ख्या स्टेटीन खंयसरी भोव गेली जाल्यार त्यो पळोवपाक म्हटल्यो. त्याका काय डिजिटलायज मिटर गुगल मॅप हे सगळे दिवपाचो प्रयत्न जो आसा हे डिपार्टमेंटान चलयलो आसा फुडल्या दिसांनी. आमच्या टुरिस्टांक जे गोंयां येता हांकां बऱ्या पैकी एक टुरिस्ट टॅक्सी मेळटली, अपग्रेडेशन जावन मेळटली, अपग्रेड जावन मेळटली आनी बरी मेळटली. मुखावेल्यो खबरो पळोवच्या पयली घेवया एक ल्हान सविस. पिछले एक महीने से इनके मुंह में छाले थे और वो दर्द कर रहे थे. वाओ. और अभी सभा के बाद वो दर्द पूरी तरह से चला गया है. ब्रेस्तारा 5 जून जेस्मा बिजनेस सेंटर रॉयल फूड चा चमकारा मापसा गोया आणि वेळ जाऊन आसा 3 ते 6 वरा पर्यंत. शुक्रारा 6 जून गोमंतक विद्या निकेतन हॉल मारगाव गोया आणि वेळ जाऊन आसा 2 ते 5 वरा पर्यंत. Sai Kishan Transport undertakes sewage and water waste suction maintenance services. Anywhere at any time, 24-hour service available all over Goa. Sai Kishan Transport undertakes sewage and water waste suction maintenance services. Contact us at 09637164777, 09822137923. Also email us arvind.dabolkar@yahoo.com. सोबीत दृश्य असे कोणाक दिसना. भांगार सोबीतकाय वाढयता. भांगार आणि रुप्या वस्ती खातीर साळकार ज्वेलर्स कदम बस स्टँड पणजे. भांगार म्हारग झाला, घेऊ नाकात. गोल्ड प्लेटेड कांकणा पाटली पिचोडी तोडे घ्या. वैभव ज्वेलर्स साळकार ज्वेलर्सा सामकार कदम बस स्टँड पणजे. हांगा क्रिस्टल माळो आणि हैदराबादी मोतियाय मेळटा. एकदा येयात आणि धादोशी जायात. साळकार ज्वेलर्स. दिसा उपरांत तुमकां येवकार. तरुण तेजपालाक सर्वोच्च न्यायालयान दिल्ल्या 3 सप्तकाच्या अंतरीम जामिनात 27 जून मेरेन वाढ केल्या. 3 सप्तकाच्या अंतरीम जामिनात वाढ करपा खातीर तेजपालान कोर्टात अर्ज केल्लो. आवयचे कुडीचे निमणे संस्कार करपाक तेजपालाक सुमार 15 दिसां पयली 19 मेक सर्वोच्च न्यायालयान 3 सप्तकांचो अंतरीम जामीन मंजूर केल्लो. आवयच्या मरणाच्यो आनिकूय कांय धार्मीक विधी करपाच्यो आसात. ताका लागून अंतरीम जामिनात आनीक 6 सप्तकांची वाढ करपाची मागणी तेजपालान केल्ली. तांणी केल्ल्या अर्जाचेर सर्वोच्च न्यायालयाच्या 2 वांगड्यांच्या खंडपीठा मुखार सुनावणी जाली.
3 जूनाक हाचे सुनावणी जावन तेजपालाची अंतरीम जामीन मुदत वाडयली. आरडीएक्स गोवा ब्युरो रिपोर्ट. पक्षा आड काम केल्ल्या आणि पक्ष विरोधी विधानां केल्ल्या काँग्रेस फुडाऱ्यां आड काँग्रेसीन शिस्तभंगाची कारवाय करपाचो निर्णय घेतला. सोमारा काँग्रेस शिस्तपालन समितीची बसका झाली. बसकेत चर्चा झाल्या फुडाऱ्यांक समितीन नोटिसो धाडपाचो निर्णय घेतला आणि समिती चढ वेळ घेनासतना एका महिन्या भितर ह्या फुडाऱ्यांचेर कारवाय करतली असे गोय काँग्रेसीचे प्रदेशाध्यक्ष जॉन फर्नांडीस हांणी सांगला. आरडीएक्स गोवा खातीर पणजेच्यान संजय मुनाली. प्रदेश डिसिप्लिनरी एक्शन कमिटी विल मीट इन कॅमेरा, इट्स अ ज्युरी अँड एव्हरीथिंग विल बी इन कॉन्फिडेन्शियलिटी, नथिंग विल बी नोन टू द पब्लिक ऑर टू एनी पार्टी मॅन एक्सेप्ट टू द मेंबर्स ऑफ दिस कमिटी अँड ओनली वेन द रिपोर्ट इज सबमिटेड टू द PCC or to PCC president, only then it may be made public. But action will be taken according to the constitution of the Congress. It all depends on the members, on the deliberation of the committee. Show cause notices will be issued to the members on whose complaint has been received by us. An explanation will be asked. And then only committee will come to a conclusion and consensus, report will be submitted, actions will be taken by the PCC. But as early as possible, we will not take very long time, action will be very swift. I can assure you that action will be very swift. We will not delay. And it is wrong to say that, you know, committee will meet after 15 days. No time frame has been fixed. The meeting can be called any moment, as and when we require it. And action will come within a month. We will not take a longer period than a month. We have said that, my spokesperson has mentioned, that certain MLAs within the party are trying to misuse the provision of the 10th schedule. They, instead of joining those parties by having resigning and going for a by-election, they want to be unattached. So they are trying to misuse the provisions of the 10th schedule of the anti-defection law. So to those people, we will not give them the benefit of becoming unattached. Because of their public utterances, we ignore them. And my spokesperson has said that we will allow them to rot there. So it is not necessary that, you know, action should be taken on the MLAs because they want to merely misuse that position, that benefit they get in the 10th schedule. In fact, you have to have a review of that 10th schedule when members are openly abusing the party leadership and this. And I think that provision in the law should be reviewed. आदले नगराध्यक्ष दयानंद देऊलकर हांनी आपल्या पदाचो राजीनामो दिले उपरांत मडगाव नगरपालिकेचे नवे नगराध्यक्ष म्हणून गोंजाग रिबेलो हांची मंगळारा निवड झाल्या. तांचे प्रतिस्पर्धी आशिले सदानंद नाईक हांका हारोवन तांणी 128 मतांनी जैत मेळयले. सगळ्यांच्या सहकार्यान मडगावच्या विकासाक हातभार लायतले असे गोंजाग रिबेलो हांनी सांगला. आरडीएक्स गोवा खातीर मडगावच्यान मंदार नाईक. Nayak Sadanand Rajaram, the second one was of Luis Gonzaga Ribeiro. Elections were conducted to the post of the chairperson of Margao Municipal Council, wherein Luis Gonzaga Ribeiro has polled 12 votes and Nayak Sadanand Rajaram polled 8 votes, thereby Luis Gonzaga Ribeiro being declared as elected to the post of Margao Municipal Council's chairperson. Garbage program and present door to door collection. And development. And main mucha recovery. आमचे म्युनिसिपालिटी जाय कितले म्हाका दिसता 8 ते 10 तरी क्रॉस आउटस्टँडींग आसा. ते पयली म्हाका म्हणजे रिकवरी करपाक जाय, सगळे फ्रेंड घेवपाक जाय स्टाफाक रिकवरी करपाक. आनी तशें पब्लीक हांगा येयलो म्हणटरी परत वचून बी तसली सर्वीस दिवपाक म्हाका नाका. तेन्ना सगळे आमच्या इंजिनियरांक आनी आमच्या सगळ्या स्टाफाक घेवन पयलो सांगतालो म्हणजे पब्लिका सारकें हॅपी करपाचें. हे म्हणजे
सध्या पंच ते आम्ही ऑलरेडी आमकां एश्युरंस दिल्ले आसा मिनिस्ट्रां युडीन तशें आमकां डीएम श्रमसान म्हणजे आमकां जाय तितलो आमकां फावो ते पासून स्टाफ दितलो आनी डॅवलपमेंटाचे आमी सगळ्याचे आमकां स्टाफ हे पांच मत सगळ्यां दिलो म्हणून मिनिस्टराचेरूय खात्री आसा दितलो. कोलवाळे 30 मेक मंजुनाथ भट आणि अनंत गोवेकर ह्या शेजाऱ्यामधी झालेल्या झगड्यात आपलं कसलोच हात ना. थिवीचे आमदार किरण कानोळकर आपले नाव बेष्टेच बदनाम करता असे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि थिवीचे आदले आमदार नीलकंठ हरणकर हाणे स्पष्ट केला. कोलवाळे जो इन्सिडेंट झाला दोन शेजाऱ्या भितर एक मंजुनाथ भट दुसरो अनंत गोवेकर एक गोट्या संदर्भात एक स्ट्रक्चरा संदर्भात दोघा भितर जी झगडी झाले जो इन्सिडेंट झाला माझ्या माहितीप्रमाणे जो इन्सिडेंट 30 तारखेक सकाळी झाला त्याच्या उपरांत पीसीआरान दोनय पार्टींक पोलीस स्टेशनार व्हरोन जेन्ना दोघांय कडेन कागदपत्र मागली आनी चौकशी केली तेन्ना पोलिसेक दिसलें की हे केसीन तथ्य ना म्हणून आनी जेन्ना लिगल मंजुनाथ भट्टाचे कागदपत्र पळयल्या उपरांत पोलीस डिपार्टमेंटान सांगलें की तो कायदेशीर आहा आनी तुजें कांय ना तेन्ना जे कितें कायदेशीर आहा घेवन यो आनी मागीर पळोवया म्हणून तेज्या उपरांत ते रातीक आमदाराच्या इन्सिस्टाचेर अनंत गोयकरान रातची अराउंड 10 सुमार केस फायल केली एफ आय आर लॉज केली आनी ते एफ आय आर माझे नाव सुद्धा ते एफ आय आर उल्लेख केल्लो ना तरी सुद्धा ह्या थिवीच्या आमदारान कानोळकरान जे टी व्हीर इंटरव्यू दिले प्रेस कॉन्फरन्साक तेन्ना तेणेन म्हाजेर आरोप केलो की हांव ही गुंडागिरी ही हांची झगडी जावपाक हांवें फुडें काडलें म्हणून हें हांवें टी व्हीर पळयल्या उपरांत तेज्या उपरांत तो म्हणटा की हांव डिफीट जालां म्हणून फ्रस्ट्रेट आसा म्हणून हांव ताका सांगूंक सोदतां डिफीट डायजेस्ट करपाची ताकद म्हाजे कडेन आसा म्हाजें प्रिंसिपल आसा समाजकार्य करपाचें आनी तें समाजकार्य करीत गेलां पूण जो तो सांगता की गुंडागिरी दादागिरी ही तेजो पास्ट हिस्ट्री प्रमाणे तो दाखोवन दिता कारण तो एके केसीन ऑलरेडी 6 मंथ आग्वाद जेल भोगून येल्लो मनीस तेज्या बरोबर आनीक तेज्या पेक्षा मोठी केस केली ताका सेंटेन्स मारलेले एक्विट जावन पूण तरी सुद्धा ते केसीनूय तो सादारणसो 1 वर्स जेल भोगून येल्लो आसा बिहायंड द बार्स आनी हो मनीस आयज उलयता साधूपणाच्यो गजाली. तर परत एकदा घेऊया एक लहानसा विसर. Established in 1974, the Pride of Goa Hotel Fidalgo, situated in the heart of Panjim City on 18 June Road, offers 4-star luxury. Live in style at lavishly designed rooms at affordable rates. 103 elegant rooms with the Fidalgo food enclave. Well-equipped venues for banquets and conferences. With 6 halls to choose from. Escape from hectic schedules and pamper yourself at the health spa. Combining business with pleasure, Hotel Fidalgo. Dhund Chandanya Ratri. Romanch, Rom Angatri. Laghavi Tuse Smith. Chhedati Nave Geet. चंद्रगीत चंद्रगीत चंद्रगीत. या माझ्या स्वप्न महाली क्षण रंगले मन दंगले जादू तुझ्या स्पर्शाची मी प्रेम रंगी रंगले उमलली नवी एक प्रीत चंद्रगीत चंद्रगीत चंद्रगीत.
आतिथ्य आणि स्मित म्हणजेच हॉटेल चंद्रगीत, आरामदायी प्रशस्त एअर कंडिशन खोल्या, केबल टीव्ही, शॉवरची सोय, मध्यवर्ती ठिकाण पणजी म्हापसा महामार्गावर परवरी गोवा येथे हॉटेल चंद्रगीत। उपरांत परत एक फावट येऊकात। कुडचड्यार मार्च महिन्यात शिगम्या वेळार मोटरसायकली चोरिल्ल्या तिगा तरणाट्यांक कुडचडे पुलिसांनी अटक केल्या। गाडयांचे पार्ट्स विकपाक आयिल्ले कडेन धनियान पार्ट्स वळखिल्ल्यान ही चोरी सापडली। ह्या प्रकरणात पुलिसांनी एरॉल लुईस वाज, अब्दुल्ला सत्तर मोमीन आणि एका सान पिरायेच्या संशयिताक अटक केल्या। आरडीएक्स गोवा खातीर कुडचडच्यान अक्षय सावर्डेकर। बायक तुझी चोरिल्ली? हय। केन्ना चोरली? 20 मार्च। कंप्लेन केन्ना केल्ली? कंप्लेन 20 मार्च येवन हांवें ओरल कंप्लेन दिल्ली, मागीर रिटर्न तेंच्यान 21 मार्चाची कंप्लेन केल्या। तूं कशें कळ्ळें तुगेली बायक आयडेंटिफाय करतालें? त्या एकल्या भुरग्यांनी सांगलें आमकां, अमक्यान पार्ट्स घातल्या म्हणून सेकेंड हँड, आमी वचून ते चॅक केले आनी मागीर आयडेंटिफाय करून पुलिसां फुडें हाडलें। तांकां तेंच्यांनी आपली चल्ल म्हणून सांगलें। आज आम्ही एरॉल लुईस वाज एका अरेस्ट केला। त्यांनी मोटर एव्हिएटर स्कूटर चोरी केली, GA09J6902 ही गव्हर्नमेंट कॉम्प्लेक्स थिंगसान चोरी केली कुडचडे। आणि त्या आज आम्ही अरेस्ट केला। ती चोरी केली त्यांनी 20/3/2014 चोरी केली, रातच्या 9 सुमार। आणि त्याचबरोबर एक मायनर भुरगा आपला दोघांनी मिळून चोरी करून ते पार्ट डिसबँडेड करून दुसरे एक एव्हिएटर आणि एक SSR घातले। आता आमची LIB स्टाफान एक विशाल भुईंबर आणि ज्ञानेश्वर नायक यांनी इन्फॉर्मेशन हाडले असे स्वेल लाईफ इंडिया हो उद्देश नदरे मुखार दवरून श्री श्री रविशंकर संस्थेन स्थापन केल्ल्या अखिल भारतीय रक्तधाम क्लबाचे उक्तावण रविशंकर हांचे हस्तुकी 4 जुनाक जातले अशी माहिती संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी मडगाव घेतिल्ले पत्रकार परिषदेत दिल्या। आरडीएक्स गोवा खातीर मडगावच्या मंदार नाईक। कॉल्ड माय इंडिया माय विजन, दिस प्रोग्राम इज गोइंग टू बी ऑन 4th June 2014, दॅट इज ऑन कमिंग वेनिसडे एट रवींद्र भवन मारगाव। प्रोग्राम विल स्टार्ट एट 10:30 विथ अ डिवाईन सिंगिंग बाय अवर ओन बॉलिवूड सिंगर हेमा सरदेसाय, देन लॉन्चिंग ऑफ मोस्ट अवेटेड सर्व्हिस प्रोजेक्ट कॉल्ड सेव्ह लाईफ इंडिया ब्लड डोनर्स क्लब इन द हँड्स ऑफ हिज होलिनेस श्री श्री रविशंकर, अँड ऑल्सो इंटिमेट टॉक बाय हिज होलिनेस श्री श्री रविशंकर ऑन अ टॉपिक माय इंडिया माय विजन। Is largest volunteer-based network in the world with wide range of social, cultural and spiritual activities. The Art of Living has reached out to over 20 million people from all walks of life since 1982. A non-profit, educational, humanitarian organization, it is committed to creating peace from the level of the individual upwards and fostering human values within global community. Currently, the Art of Living service projects and educational programs are carried out in over 140 countries across the world. His Holiness Sri Sri Ravi Shankar is universally revered spiritual and humanitarian leader. His vision of violence-free, stress-free society through the reawakening of human values has inspired millions to broaden their spheres of responsibility and work towards the betterment of the world. Sri Sri Ravi Shankarji has reached out to an estimated 300 million people through his personal interactions, public event teachings, Art of Living workshops and humanitarian active initiatives. He has brought to the masses ancient practices which were traditionally kept exclusive and has designed many self-development techniques which can easily be integrated into daily life to calm the mind and instill confidence and enthusiasm. निमाणे कडेन खबराचित्र सोपोवच्या आधी परत एक फावट पळोवया गोयच्यो मुखेल घडणुको। भाजपाचे फुडारी आणि केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री गोपीनाथ मुंडे हांका दिल्ली विमानतळाचेर वतना मंगळारा सकाळी अपघातात आयले मरण, बुधवारा जातले तांच्या कुडीचेर अंत्यसंस्कार।
केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे हांका मंगळारा सकाळी मरण आयिल्ल्यान राज्य सरकारान एका दिसाचो दुखवटो केला जाहीर. काँग्रेस राष्ट्रवादी आणि हेरांनी उक्तायला दुःख. दाबोळी विमानतळावेल्या सुमार 350 ट्युरिस्ट टॅक्सींक एकूच छप्पराखाला हाडून वेगळोच रंग दिवपाचो सरकाराचो निर्णय. मंत्री दिलीप परुळेकरान दिल्या माहिती. तरुण तेजपालाक सर्वोच्च न्यायालयान दिल्ल्या 3 सप्तकाच्या अंतरिम जामिनात 27 जून मेरेन वाढ. मंगळारा झाली सुनावणी. पक्षा आड काम केल्ल्या आणि पक्ष विरोधी विधानां केल्ल्या काँग्रेस फुडाऱ्या आड एका महिन्या भितर जातली कारवाय. सोमारा जाल्ले बसकेत नोटिसो धाडपाचो घेतला निर्णय. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जॉनान दिल्या माहिती. आणि मडगाव नगरपालिकेचे नवे नगराध्यक्ष म्हणून गोंजाग रिबेलोची निवड. एकाताचे कोकणी खबराचित्रांगात सोपता. देव बरे करू.